विद्यापीठातला भ्रष्टाचार, विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस करणे, ह्याच्यामध्ये गांजा ज्या रूममध्ये सापडला, ज्या वर्गात सापडला, त्या हॉस्टेलमध्ये सापडला, त्याची गेली 16 दिवस झाले, त्याची चौकशी करत नाहीत. आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय, हा महत्त्वाचा भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस ह्या कुलगुरूंमार्फत झाल्यात आणि पोलिसांचं म्हणणं की ह्या आवारामध्ये आम्ही येऊन कुठल्याही केसेस करायच्या असेल तर आम्हाला हे कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागते, तर कुलगुरूंना आम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलंय ही पद्धत आमची मवाळ होती, आणि जर ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ह्याच्यामध्ये शेवटी आंध्रेत आहे आम्ही आहेच, पण ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमच्या त्या मुलींना मध्ये मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनाही त्याच पद्धतीनं अमनुषपणे त्या एका संघटनेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले, त्याची आम्ही मागणी केलेली, ह्या ठिकाणी भ्रष्टाचाराची मागणी केली. जो गांजा सापडला त्याच्यावर तर आमचे कार्यकर्ते रोज बोलत आहेत, आज आम्हाला त्यांनी हाताला धरून इथं आणलं की आता तुम्हाला यावं लागेल, त्याशिवाय ह्या प्रकरणाला वाचा फुटणार नाही. अंधारे ताईंना आणि मला आणि गाजा आम्हाला सांगण्यात त्यांनी आमंत्रित केलं, तुम्हाला आता यावं लागेल, आमचं कोण ऐकत नाही, आणि मग आज आम्ही त्यांच्याकडे आमचं निवेदन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पोलीस खाते बी समोर होतं, आम्ही त्यांना विनंती केली जर गांजा सापडला असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे, जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई केली पाहिजे. ह्या खुर्चीवर कोण बसतंय ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरळीतपणे कोण कायदेशीर करतं ह्याला महत्त्व आहे. ह्याच्या अगोदरचे जे कुलपती होते, कुलगुरू होते, त्यांनी जो भ्रष्टाचार केला फर्निचरपासून पडद्यापासून ह्याचीही चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे आणि हस्तक्षेपामध्ये अनेक लोक त्यांनी ह्या ठिकाणी नेमलेत आणि त्यांच्या विचारची लोक नेमून ह्या ठिकाणी लूट करण्याचं काम त्या विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करून करण्याचं, हायजॅक करण्याचा हे पुणे विद्यापीठ करण्याचा प्रयत्न प्रशासनामधले अधिकारी, प्रशासनामधले मंत्री, प्रशासनातली ही सगळी सिस्टीम, ह्याच्यामध्ये ज्या आत्ता आपण लोक नेमलेत, मग ह्याच्यामध्ये सुरक्षा असेल, काही लोक क्लार्क घेतले असतील, काही लोक ह्याच्यामध्ये टेक्निकल घेतले असतील, ही सगळी भारतीय जनता पार्टीची सिस्टीम ह्याच्यामध्ये घुसवलेली आणि भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला, ही कारभार चुकीचा आहे. ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, पण त्याच्यामध्ये कधी पब्लिक इन्वॉल्व्ह होत नव्हतं, पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्त्यांची फौज ह्याच्यामध्ये घुसून इथला सगळा पैसा त्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचेल, हे जी सिस्टीम आहे, हे जे सगळे क्लार्क असतील, हे सगळे सुरक्षा असतील, ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या बरोबर कायद्याच्या बरोबर न राहता कुलगुरू हे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी बसून काम करतात, खोट्या केसेस करतात, पोलीस त्यांचं ऐकतात, हेही चुकीचं आहे. पण लोकशाही हे शेवटी ही सत्ता बदल होणार आहे आणि त्यावेळेला शेवटी त्यांचे सासूचे दिवस आहे, आमचे सासूचे दिवस येतील, पण ह्या सगळ्या चौकशा होतील. आमची कवळी मुलं जी शिकतायत, जी आपली बाजू मांडतायत, त्यांना आज येरवडा जेलचे दरवाजे दाखवण्याचं काम हे कुलगुरू एका पक्षाच्या लोकांचं ऐकून, एका मंत्र्यांचं ऐकून, पालकमंत्र्यांचं ऐकून ह्याच्यापूर्वीच्या आत्मशीन तर हे जे गुन्हे दाखल झालेत आणि महिलांना मारल्यास सुद्धा पोलीस भगतची भूमिका घेतात आणि त्या मुलींवरच गुन्हे दाखल करतात, कुठं हे सरकार काय अजिब सरकार असं म्हणायची वेळ आली. आम्ही आज भेटलोय, आज पण आम्ही कधी विद्यापीठात आलो नाही, पण इथला कारभार हा सर्वसामान्यांचा नाही, इथंही भारतीय जनता पार्टी प्रशासन राबवतो, तो थांबवण्याचं काम आम्ही करू. एक प्रश्न ऐका ना, अंधारे ताई बोलल्या ती वस्तुस्थिती खरी आहे, जो चुकला त्याला माफ नाही केलं पाहिजे, उद्या रवी धंगेकर चुकला तरी त्याला जेलला टाकलं पाहिजे, त्या माताचा मी आहे, आम्ही सगळे त्या माताचे आहेत. जो चुकला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आंदोलन नाही, जर त्याच्यावर जर त्याची परिस्थिती खरी असेल तर तुमच्या समोर मी पोलीस स्टेशनला बसेन, त्याला अटक करा. काल ऐका नाही ऐका नाही, कालचा एक विषय, तुम्ही आमदार सुनील टिंगरेंचं एक पत्र, आमदार सुनील टिंगरेंचं एक पत्र व्हायरल होत आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी तावरेंची शिफारस ही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे, त्यांची नियुक्ती सुप्रिंटेंडेंट म्हणून ससूनची करावी अशी म्हटली. सुनील टिंगरे या केसमध्ये प्रभाव पाडत आहेत का, परिणाम होईल असं काही त्यांचा हस्तक्षेप होतोय का, तुम्हाला काय? ह्याच्यामध्ये त्या खात्याचे मंत्री हसन मुसीफ साहेबांनी काल म्हणलं की रवी धंगेकर जे वक्तव्य केलं त्यांनी माफी मागावी, पण मी असं म्हणलं की मी माफी नाही, तुमचे पाय धरतो, पण ज्या वेळेला पुण्याची पब संस्कृती संपली पाहिजे
त्यावेळेला तुम्ही ज्येष्ठ म्हणून तुमच्या पाया पडायला मी तयार आहे. याचं माझं हेच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जे जे दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. आणि आसम मुसिबाने ज्या पद्धतीनं अजित तो तावरे त्या तावरेला ज्या पद्धतीने अभय ह्या शासनाने प्रत्येकाला दिलं आहे ह्याच्यामध्ये किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्या खात्याचे त्या काळचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला क्लीन चीट दिली आणि त्यावेळेला आमचे आमदार शशिकांत शिंदे असतील मटकरी असतील हे दोन तीन आमदारांनी त्यावेळेला आक्षेप घेतला विधानसभेत प्रश्न उत्तरं केली आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती जे रिटायर न्यायमूर्ती यांची समिती करावी अशी घोषणा करून सुद्धा त्या प्रकरणाला कुठं पुढं दिशा नाही मिळेल आणि त्याचाही तपास पुणे पोलिसांनी करावा. या किडनी रॅकेटमध्ये रुबी हॉस्पिटलपासून तर ससूनमध्ये जी लाईन झालेली त्यात हा तावरे हा दोषी आहे आणि ललित पाटील प्रकरणात ह्याचाही हात होता. पण प्रत्येक वेळेला ज्यांनी ज्यांनी वाचवलं त्यांनी ते मोठं पाप केलंय हे पुणेकरांचं पाप केलंय आणि या पापामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली. टिंगरे यामध्ये सहभागी आहेत का असं तुम्हाला? त्याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे. सुनील टिंगरे असतील तर त्यांच्या पोलिसांनी कारवाई. आज विद्यापीठ प्रशासनाच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो. या चर्चेमध्ये कुलगुरू गोसावीची प्रभारी काळकर आणि रजिस्ट्रार खरे असे तीन विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून चर्चेला उपस्थित होते. यात काही महत्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते. त्यामध्ये G20 काळामध्ये विद्यापीठामध्ये लाइटिंगच्या नावाखाली 2 कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास 1.65 कोटी रुपये खर्च केले गेले. दुसरा मुद्दा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च केला असं दाखवलं गेलं पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या 25% खर्च झाले नाही. तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणं असेल पॅरासाईट असेल इथल्या जेवणाची प्रत असेल यावर. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला NSUI आणि SFI विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते कारण SFI आणि NSUI विद्यार्थिनींना इथे ABVP कडून मारहाण झालेली होती. याच्या उलट ज्यांना मारहाण झाली आहे त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते. त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं आणि यावर रजिस्ट्रार असणाऱ्या खरे यांनी एक शब्द वापरला ज्यावर आम्ही फार जोरदार आक्षेप घेतला होता. ते असं म्हणाले की काही नक्षलवादी संघटनांच्यासाठी नक्षलवादी कोणी घुसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. कोण नक्षलवादी आहे ते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं. दुसरी बाब अशी की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही तर याची जबाबदारी कोणाची? कारण आज 13 दिवस झाले अजूनही त्याच्यात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काल प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आम्हाला प्रक्रियेला वेळ लागला. ही प्रक्रिया कोणती आहे ती आम्हाला कळली पाहिजे. कारण जर समजा विद्यापीठात एखाद्या विद्यार्थिनीवर काही जोर जबरदस्ती झाली अतिप्रसंग झाला एखादा खून पडला एखादा बॉम्ब सापडला तर काय 13 दिवस प्रक्रिया म्हणून ते त्याच्यासाठी विचार करत बसतील का बरं तो इतका वेळ लागला? आम्ही लगेचच तिथे उपस्थित असणारे बैठकीतले या हद्दीचं काम बघणारे PI कुलकर्णी यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला काल नाही तर आज माहिती मिळालेली आहे गांजा सापडल्याची. या सगळ्या चर्चेच्या उपरांत 5 मुद्दे आता विद्यापीठाने मान्य केलेले आहेत. 1, गांजा प्रकरणात तर गुन्हा दाखल होईलच परंतु हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्यासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील. जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल. मुद्दा क्रमांक 2 जो आता माध्यमांनीही उपस्थित केला की एखादा कॅमेरा तोही चुकून गनिमी काव्याने आज जातो पण मात्र तिथे कॅमेरे पोहोचू दिले जात नाहीत. यावर त्यांचं म्हणणं की कारण विद्यापीठामध्ये पोलीस प्रशासनही सांगतं की जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सांगत नाही तोपर्यंत पोलिसांनाही कळत नाही की विद्यापीठात काय घडलंय. तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी की एखादी चर्चा घडत आहे तर ती माध्यमांनाही पोहोचली पाहिजे आणि पोलिसांनाही त्यात सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. तिसरं NSUI आणि SFI ज्या मुलींवरती गुन्हे दाखल केले गेले फक्त रोहित पवारांची भेट घेतली म्हणून ते गुन्हे स्मॅश करण्याच्या संदर्भाने विद्यापीठाने पत्र पाठवलेलं आहे असं ते म्हणाले
पण नेमकं काय झालंय ते आता आम्ही अजून एकदा बघून घेऊ. मला वाटतं रवी भाऊ बोलतील. पल्लवी सापळे मला कळत नाहीये, रक्त नमुन्यात मध्ये फेरफार झाला म्हणून सगळं प्रकरण पुढे आलं आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ यांची अटक झाली. खरं तर ती अटक आपण 8 महिन्यापूर्वी मागितलेली होती, ती आत्ता अटक झाली. पण ते इतके जुजबी कलम लावलेले आहेत की ते चटकन बाहेर येतील. आता रक्त नमुन्यातला फेरफार करण्याचा तो तपासण्यासाठी म्हणून ज्या डॉक्टर आणलेले आहेत, मुळात त्या डॉक्टरच रक्तातला प्लाझ्मा काढून विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोप मी केलेला नाही, पुन्हा एकदा आरोप सरकार पक्षातल्या ज्या सरकारने आता पल्लवी सापळे यांची नेमणूक केलेली आहे त्याच सरकार पक्षातल्या आमदार यामिनी जाधवांनी हा आरोप केलाय. सभागृहाच्या पटलावर हा आरोप केलेला आहे. आणि विशेष एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले 3 सदस्य नेमले पाहिजेत. तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्याच ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि 3 सदस्यांची समिती, 2 विरुद्ध 1 काही निकाल तुम्ही करू शकता. त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाहीये. आमची सरकार पक्षांना विनंती आहे, पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे. जी तुम्हाला नेमणूक करायची आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा, कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे, ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत, अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. ऐका ऐका, यावर त्यांचं मी पीआय लाही बोलले या सगळ्या संदर्भाने. पीआयचं असं म्हणणं, मी त्यांना विचारलं की चार्जेस काय लावलेले आहेत, ते म्हणाले की चार्जशीट दाखल झालेली आहे पण कलम सांगता येत नाहीये. हा नाही, आणि दुसरं प्रकरण जे आहे की 354चं, खरं तर या एसएफआय आणि एनएसयूआयच्या प्रकरणातही 354 लागलं पाहिजे असा आपण आग्रह धरलेला आहे. आता ज्या 354चं जे तुम्ही अजून एक प्रकरण सांगताय की ज्याच्यामध्ये आरोपीची अटक झालेली नाहीये किंवा त्याच्यावरची कारवाई झालेली नाहीये, या सगळ्या संबंधाने आम्ही त्यांना एसओपी मध्ये हा मुद्दा घेतला जावा आणि तातडीने विद्यापीठ प्रशासनाकडून एका समितीचे गठन व्हावे. ज्या समितीमध्ये सगळ्या पक्ष संघटनांचे एक एक प्रतिनिधी असले पाहिजेत, सोबत पोलीस प्रतिनिधी असावा आणि त्यासोबतच माध्यम प्रतिनिधी सुद्धा असावा, जेणेकरून विद्यापीठात काहीही घडलं तर तातडीने कळेल आणि माध्यमांना सुद्धा मज्जाव केला जाणार नाही. कारण आजचा प्रकार जो आहे की माध्यमांना कुठलं तरी एका माध्यमाला जाऊ दिलं जात असेल आणि बाकीची माध्यमं अडवली जात असतील, तर हे सुद्धा निषिद्ध आहे आणि आम्ही अशा कुठल्याही प्रकाराचे समर्थन अक्षय कांबळेच्या अटकेसाठी तुम्ही मागणी करणार आहात का? करायची नाही,